नमस्कार सर्व क्रीडा रसिकांना आणि माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या सर्व क्रीडा रसिकांचं या आयपीएल विशेष कार्यक्रमात हार्दिक स्वागत। आजपासून आयपीएलच्या एकूण स्पर्धेचा लेखाजोखा आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत। दरवर्षी प्रत्येक सामन्याचं विश्लेषण प्रेडिक्शन आम्ही आपल्या समोर मांडलं होतं 2020 आयपीएलच्या निमित्तानं। याही वेळी तसंच आपल्या समोर आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानंतरचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आमचा माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग चॅनल जर आपण सबस्क्राइब केला नसाल तर तो चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। तर चला जाऊया आपण आता आयपीएलच्या 2021 या पर्वाकडे। ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, भारतात ही आयपीएल होईल की नाही ही शंका उपस्थित केली जात होती, मात्र अखेर 9 एप्रिल पासून आयपीएलचा हंगाम सुरू झाला। या वर्षीच्या आयपीएलच्या हंगामामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली, म्हणजे ख्रिस मॉरिस याला तब्बल 16 कोटीपेक्षाही मोठी बोली लावत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताब्यात घेतलं। त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला तो ख्रिस मॉरिस। एका सामन्यात हातातून निसटलेला सामना जिंकून देताना ख्रिस मॉरिसने 18 चेंडूत 36 धावांची एक तडाखेबंद खेळी करत का माझ्यावर राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायजनी 16 कोटी रुपयाचा दावा केला हे दाखवून दिलं। ते एकंदर आयपीएलच्या सुरुवातीचा सामना पाहता दरवेळेच्या प्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची परंपरा कायम ठेवली। त्यानंतर मुंबई इंडियन्सने हातातून निष्ठत चाललेले सामने लिलया विजय संपादन करत सलग 2 विजयाची नोंद केली। रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हा संघ या आयपीएल मध्ये अद्यापपर्यंत एकदाही विजेतेपद पटकावू शकलेला नाही, मात्र यंदाच्या या आयपीएलच्या पर्वाची सुरुवात त्यांनी अतिशय झोकात केलेली दिसते। यंदा रॉयल चॅलेंजर बेंगळूर संघामध्ये ग्लेन मॅक्सवेलचं परतणं या संघासाठी फार लाभदायक ठरलंय, कारण ग्लेन मॅक्सवेलने या स्पर्धेत अर्धशतकांची नोंद केली आणि त्याच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर आपले सलामीचे 3 सामने रॉयल चॅलेंजर बेंगळूर संघाने जिंकत गुणतालिकेमध्ये पहिला क्रमांक मिळवलाय। दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास गेल्या वर्षी आयपीएल मध्ये प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात झालेला चेन्नई सुपर किंग्स संघ यंदा 3 सामन्यांमध्ये 2 सामन्यात विजय संपादन करताना दिसतोय। या चेन्नई सुपर किंग मध्ये मोईन अलीचं परतणं, मोईन अलीला त्यांनी खरेदी करणं त्यांच्या पत्त्यावर पडलेलं दिसतंय। कालचा सामना आपण पाहिला असाल, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग, असं वाटलं होतं की या सामन्यात राजस्थान रॉयल्स विजय संपादन करेल, ज्या मात्र रवींद्र जडेजाचा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, सॅम करनची गोलंदाजी आणि त्यानंतर मोईन अलीची फिरकी गोलंदाजी यामुळे तब्बल 45 धावांनी चेन्नई सुपर किंगने राजस्थान रॉयल्सला पराभव केलं। त्यामुळे सरस रन रेटचा विचार केला सध्या चेन्नई सुपर किंग 2 विजयासह 2 नंबरच्या स्थानावर विराजमान होऊ शकतो। त्याचप्रमाणे ज्या मुंबई इंडियन्सने सलामीचा सामना गमावला मात्र त्यानंतरचे सामने जिंकत आपली विजयी घोडदौड सुरू केली त्या मुंबई इंडियन्सने 3रं स्थान पटकावलंय। त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल मागच्या हंगामातील उपविजेता संघ
यावेळी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय आणि त्याने आपल्या या हंगामाची सुरुवातही विजयाने केली। दिल्ली कॅपिटल संघ ही दोन सामने जिंकून या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर विजय विराजमान झालाय। दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास सनरायझर हैदराबाद संघ हा या ठिकाणी जिंकता जिंकता हरणारा संघ ठरलाय। आपले सलामीचे सर्व सामने हरल्यामुळे सनरायझर हैदराबाद तळाच्या स्थानी विराजमान झालाय। दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्स संघ ही विजयी संपादन करत या ठिकाणी या गुणतालिकेमध्ये आपला आव्हान कायम राखण्यात यशस्वी झालाय। केकेआरची ही तीच परिस्थिती, मात्र सनरायझर हैदराबादला जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर येणाऱ्या सामन्यामध्ये त्यांना विजयी खेळ हा करावाच लागेल। या संपूर्ण स्पर्धेचा विचार करता या स्पर्धेत सगळ्यांच्या नजरा होता क्रिस मॉरिसवर, सगळ्यांच्या नजरा होता ग्लेन मॅक्सवेलवर, एबी डिव्हिलियर्स, त्याचबरोबर सॅम करन या युवा अष्टपैलू खेळाडूवर। मात्र राजस्थान रॉयल्सचा नवीन कर्णधार संजू सॅमसन याने या वर्षी आयपीएल मधील पहिलं शतक झळकावण्याचा मान पटकावलाय। पंजाब संघाविरुद्ध खेळताना जवळपास विजयाच्या उंबरड्यावर राजस्थान रॉयल्स संघ आला होता। एक हाती किल्ला अर्थात वन मॅन आर्मी म्हणून संजू सॅमसनने तडाखेबंद फलंदाजी केली होती, मात्र आपल्या संघाला शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना तो विजय मिळवून देऊ शकला नाही। हे शल्य त्याला कुठेतरी टोचत असेल हे मात्र नक्की, कारण वन डाऊन आलेला हा फलंदाज त्या सामन्यात शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झालाय। मात्र त्यानंतर राजस्थान रॉयल्सने एक विजय संपादन केलाय, तो म्हणजे दिल्ली कॅपिटल संघाविरोधात। ते म्हणजे 18 चेंडू क्रिस मॉरिसने केलेली तुफानी फटकेबाजीच्या जोरावर याच दिल्ली कॅपिटलचा सामना आज गतवेळचा विजेता आणि आयपीएलच्या एकूण इतिहासातील सर्वात जास्त वेळ विजेतेपद ज्याने पटकावलंय त्या मुंबई इंडियन्स या संघाविरोधात आज रात्री होतोय। दिल्ली कॅपिटलच्या संघाचा विचार केल्यास शिखर धवन, त्याचबरोबर त्यांच्या संघात ऋषभ पंत असे आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर त्यांची गोलंदाजी अतिशय चांगली आहे। मागच्या पर्वाच्या अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्स कडून 5 गड्यांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं। मात्र यावेळी दिल्ली कॅपिटलचा संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरलाय आणि झोकात सुरुवात केली। भलेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांचा एकूण परफॉर्मन्स हा आयपीएलच्या दृष्टीने अतिशय चांगला झालेला दिसतोय। त्याचमुळे आजच्या सामन्यात काय होईल, दिल्ली संघ जर जिंकला तर तो तिसऱ्या क्रमांकावर येईल किंवा दुसऱ्या क्रमांकावर येईल, मुंबई इंडियन्स जर हा सामना जिंकला तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर येईल, म्हणजे प्रत्येक सामन्यागणिक गुण तालिकेमधील बदल हे होतच राहते। मात्र या वर्षी निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की एखादी संघ हा या स्पर्धेतून लवकर बाहेर पडेल, कारण अजून बरेच सामने होणं बाकी आहे आणि बऱ्याच सामन्यांचा निकाल कसा लागू शकेल यावर प्ले ऑफ मध्ये कोण प्रवेश करेल हे निश्चित होणार आहे। मात्र सगळ्यांच्या नजरा असतील त्या राजस्थान रॉयल्सच्या मॉरिस वरती, त्याचा परफॉर्मन्स कसा होईल, त्याला एवढी किंमत का मोजावी लागली। त्याचबरोबर मुझफ्फर रहमान हा बांगलादेशचा तेज तर्रार गोलंदाजही राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यामध्ये आहे। कोलकाता नाईट रायडर्स असेल, राजस्थान रॉयल्स असेल, केएल राहुलच्या नेतृत्वाखालचा पंजाब किंग्स इलेव्हन पंजाब आता नाव बदललेला संघ असेल, त्यानंतर
सनराइजर हैदराबाद संघ असतील या संघाला दुर्लक्ष चालणार नाही, कारण या संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत आणि या मातब्बर खेळाडू मध्ये सामना परतवण्याची शक्यता आहे। त्याचमुळे यंदाचा आयपीएलचा हा थरार दीड महिना चालणारा हा थरार कधी कोणता संघ उसळी मारून वर येईल आणि कोणता संघ तळाशी जाईल हे निश्चित होणार नाही जोपर्यंत शेवटचे 10-15 सामने हे शिल्लक राहतील आणि त्यावेळी निश्चित होईल कोणता संघ किती पाण्यात। मात्र सध्याच्या घडीचा विचार केल्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग, दिल्ली कॅपिटल, राजस्थान रॉयल्स हेच सध्याचे फेवरेट संघ मानले जात आहेत। पंजाब संघाचा विचार केल्यास गेलला फॉर्मा देणं अतिशय महत्वाचं असेल। के एल राहुलने मागच्या पर्वामध्ये जशी फलंदाजी केली तशी फलंदाजी करणं अपेक्षित असेल। त्याचबरोबर के एल राहुलच्या नेतृत्वाखाली असलेल्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करणंही एवढंच महत्वाचं असेल। काय घडेल आयपीएल मध्ये हे आत्ता तरी सांगणं कठीण असलं तरी सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे संघ तगडे वाटत आहेत। तर या तगड्या संघांना अनुभवाने भरपूर असा असलेला आणि ज्या खेळाडू ज्या संघामध्ये ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा आहे तो चेन्नई सुपर किंग त्यांना पुरून उरेल का, की दुसऱ्या बाजूचे नव्या दमाचे खेळाडू असलेले दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ या मातब्बर संघांना पराभूत करत या आयपीएल मध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करते ही येणारी वेळ आणि येणारे सामने ठरवते। मात्र यंदाचा आयपीएलचा हा सीझन ज्याप्रमाणे प्रेक्षक विरहित भारतात घेतला जातोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात संचारबंदीची घोषणा केल्यानंतर क्रीडा रसिकांसाठी ही आयपीएल म्हणजे एक मेजवानी ठरत आहे। त्याचमुळे या आयपीएल कडे सध्या तरी प्रेक्षकांची मोठी गर्दी होताना दिसते, टेलिव्हिजन समोर बसून या सामन्याचा आनंद लुटताना अबालवृद्ध दिसत आहे। एकूणच बाहेर कोरोना जरी असला, गेल्या वर्षाची स्थिती जरी असली, तरीही आयपीएलच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही एवढं मात्र निश्चित। सौरव गांगुली बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष झाल्यानंतरची ही त्यांच्या अध्यक्षतेखालची ही पहिली संपूर्ण स्पर्धा असेल आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर कशी रंगत जाईल आणि काय होईल या स्पर्धेत ही येणारी जे सामने असतील ते निश्चित होईलच। कोण विजेता असेल, पाचव्यांदा विजेतेपद पटकावेल का मुंबई इंडियन्स, की चेन्नई सुपर किंगला संधी मिळेल, की नवीन विजेता आपल्याला या ठिकाणी राजस्थान रॉयल, बऱ्याच वर्षानंतर राजस्थान रॉयल विजेता होईल, की पंजाब संघ फिनिक्स पक्षाप्रमाणे उसळी मारून हा या स्पर्धेत परत एकदा आपलं कसब जातोय हे येणारी वेळच सांगेल। मात्र सध्याच्या घडीला संजू सॅमसनवर सगळ्यांच्या नजरा असतील, कारण या स्पर्धेतलं एकमेव पहिलं शतक हे संजू सॅमसनच्या बॅट मधून आलंय। मॅक्सवेलची फलंदाजी, त्याचबरोबर दीपक चहरचे 4 बळी, हर्षल पटेलचे 5 बळी आणि त्याचबरोबर रवींद्र जाडेजाचा अफलातून अष्टपैलू खेळ हे या सध्याच्या आयपीएलच्या घडीला वैशिष्ट्य ठरणार खेळ ठरत आहे। त्याचमुळे या सध्याच्या आयपीएल मध्ये या सीझन मध्ये कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने वाटचाल करेल, कोणता खेळाडू सर्वात जास्त गडी बाद करत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरेल, आणि चेतन साकारिया हे एक नाव जे आतापर्यंत आपण कधी ऐकलं नव्हतं, या चेतन साकारियाला राजस्थान रॉयल्स कडून खेळताना आपण पाहिलंय, अतिशय सुरेख गोलंदाजी त्या युवा गोलंदाजाने केली, त्याच्यावरही नजर असतील। एक न्यू फाईन गोलंदाज आपल्याला मिळतोय का, त्याचबरोबर आविष खान सारखा तेज तर्रार गोलंदाजही आपल्याला मिळालाय, हर्षल पटेलची
गोलंदाजी अतिशय सुरेख होती। हर्षदीप सिंगही त्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय। फलंदाजीमध्ये नितीश राणा असतील, ईशान किशन असेल, हे फलंदाज चमकताना दिसतंय। अनुभवाची जोड या ठिकाणी महेंद्र सिंग धोनी, त्याचबरोबर फाफू डुप्लेसी हे फलंदाज खेळताना दिसतायत। म्हणजे एकंदर ज्येष्ठ अनुभवी आणि युवा या सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ही आयपीएलची स्पर्धा यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरेल एवढं मात्र निश्चित। माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग वर आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत आम्ही आपल्या समोर ही खास विशेष मालिका घेऊन येत आहोत। आपण परत एकदा आम्ही आपल्याला विनंती करतोय, आपण जर आमच्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि पाहत राहा माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग, साथ तुमची साथ आमची, वेग बातमीचा। धन्यवाद।